सरकार बनून गैरवापर सरकार इतकी शक्ती असणारा अधिकारी कोण? राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकार नामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. असं आहे की यापूर्वी देखील मी हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा कुठे बळाचा वापर करायचा असेल, कुठे लाठीचार्ज करायचा असेल, तर त्या ठिकाणी जे प्रमुख असतात ते त्यावेळेची परिस्थिती पाहून निर्णय करतात. ते काही गृहमंत्र्यांना विचारून किंवा डीजींना विचारून अशा प्रकारे हे केलं जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे याच्यात काही नवीन आहे असं नाही आहे, जे काही सत्य तेच बाहेर आलेलं. अधीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली. कोणाची? कोण 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 होत? मग मारल्याची बक्षिशी दिली असेल मला माहिती नाही, मी माहिती घेतो. जनतेवरती निष्पाप लोकांवरती हल्ला केला कट रचून, त्यांना जर बढती मिळणार असली मी त्याची माहिती नाही घेतली. मी माहिती घेऊन याच्यावरती तुम्हाला पुन्हा सांगतो, कारण त्याच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे. सुट्टी कोणालाच मिळणार नाही त्यात, कोणालाच. पण सर, लाठीचार्ज जो करण्यात आला तो गृहमंत्री आदेश दिला नाही असं माहितीच्या अधिकाऱ्यांनी समोर आले, नक्की मग हा आदेश कोणी दिला होता काय वाटतं? तेच आम्ही सकाळपासून प्रश्न विचारतो की जर त्यांनी दिला नाही तर मग हा सरकार बनून गैरवापर सरकार इतकी शक्ती असणारा अधिकारी कोण? कारण त्यालाही बडतप करून त्याची चौकशी करून ते मधला कोण हे शोधला पाहिजे. बोलूयात आम्ही उद्या त्याला, मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्याला सांगतो की हे तुम्ही शोधून काढा, कारण सुट्टी त्यांना नाही आहे. कारण त्यांनी निष्पाप लोकांवरती इतका प्रचंड हल्ला केलेला आहे, त्यांना एकालाही सुट्टी मिळाली. आजचं समाधान त्यांना असेल, परंतु सुट्टी यातून मिळणार नाही. चला, धन्यवाद. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.